काल नवीन मुंडा येथे खताचा साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खते दिले नाहीत असे सांगणाऱ्या दुकानावर काल कृषी विभागाने पंचनामा करून त्यांच्यावर कारवाई केली. काल नवीन मुंडा येथे खताचा साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खते नाहीत असे सांगणाऱ्या दुकानदारावर काल कृषी विभागाने पंचनामा करून त्यांच्यावर कारवाई केली. काल काही शेतकरी जीवन ट्रेडिंग कंपनी येथे युरिया या खताच्या खरेदीसाठी गेले असता दुकानात खताचा साठा उपलब्ध असताना देखील शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा करून त्यांना खतांच्या पावत्या फाडल्या आहेत, खत देऊ शकत नाही असे सांगितल्याने शेतकऱ्यांनी विखे पाटील कृषी परिषदेच्या भागवत देवसरकर, महादेवी मठपती, दत्ता जाधव आदी कार्यकर्त्यांना बोलावले. यावेळी भागवत देवसरकर यांनी कृषी अधिकारी श्री मोरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन जीवन ट्रेडिंगचा पंचनामा केला असता दुकानात युरिया 75, इफ्को 200 व आदी खते सापडले. यावेळी श्री मोरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. भागवत देवसरकर यांनी शेतकऱ्यांवर जर कोणी अन्याय करत असेल तर तो कधीही सहन करणार नाही असे सांगितले. आमचं खत मागितलं शेवकाळ खत नाही, विनंती केली बाबा द्या नाहीच म्हणजे दुकानमध्ये बघितलं दुसरं एक दोन ते दिले शेवकाळ आहे म्हणजे त्याची बिल फाडलेली आहेत म्हणजे भेटत नाही म्हणजे खत दिसायला द्या की शेवकार दोन दोन थैली थैली अगोदर 10 मागितले ते नाही म्हणले बिल पास झाले म्हणले मी म्हणलं बा दोन तरी थैले द्या ते म्हणतात एक पण पोतं मिळणार.